वैजापूर तालुक्यातील संवदगाव येथे दोन दिवसांपूर्वी कृषी सेवा केंद्रातून 9 लाखांची रोकड लपवास करणाऱ्या चोरट्यांचा शोध लावण्यात वैजापूर पोलिसांना यश आले. गावातील सरून चालक व दुचाकी दुरुस्तीचे काम करणाऱ्या दोघांनी कृषी सेवा केंद्रातील आर्थिक व्यवहारावर पाळत ठेवून रात्री 9 लाख पसार केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडील 5,80,000 रक्कम पोलिसांनी जप्त करण्याची कारवाई केली आहे. अविनाश रावसाहेब सूर्यवंशी आणि अमोल बाबासाहेब कदम राहणार दोघे संवदगाव असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहेत. या संदर्भात अधिक माहिती अशी की संवदगाव येथील कृषी सेवा केंद्र चालक तसेच कापूस खरेदीचा व्यवसाय करणारे विजय कदम यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. गावात शेतकऱ्याकडून कापूस खरेदी ते रोख स्वरूपात करत असल्याने त्यांच्याकडे नेहमीच मोठी आर्थिक रकमेची रोकड व्यवहाराकरता असते. घराचे बांधकाम सुरू असल्याने ते परिवारासह शेतवस्तीवर बांधलेल्या कांदा चाळीत राहत होते. चाळीत रक्कम ठेवणे असुरक्षित असल्याने व रोजच्या व्यवहारासाठी पैसे लागत असल्याने कृषी सेवा केंद्रातील टेबलच्या तिन्ही ड्रॉवरमध्ये रक्कम ठेवायचे. 2 दिवसांपूर्वी त्यांनी एकाकडून 7,20,720 रुपयांची रोकड आणून दुकानात ठेवली होती. मंगळवारी रात्री दुकान बंद करण्यापूर्वी 9 लाख रुपये रोख आणि अन्य साहित्य ड्रॉवरमध्ये ठेवून ते नेहमीप्रमाणे घरी गेले. त्यावेळी रात्री 12:15 सुमारास त्यांना गावातील अविनाश सूर्यवंशी यांनी तुमच्या दुकानात चोरी झाल्याचे कळवले. त्यामुळे विजय कदम यांनी दोघा भावांसह गावात धाव घेऊन दुकान गाठले. विजय यांनी दुकान उघडून आत जाऊन पाहिले असता ड्रॉवरच्या दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. त्यानंतर त्यांनी ड्रॉवर तपासले असता त्यात ठेवलेले 9 लाख रुपये गायब झाल्याचे दिसले. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक सम्राट सिंह राजपूत यांनी गुन्ह्याचा तपास करण्याकरता सहाय्यक पोलीस निरीक्षक राम घाडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, सहाय्यक फौजदार रज्जक शेख, हवालदार संजय घुगे यांच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला. चोरी होण्यापूर्वी या दुकानात दिवसभरात कोण आले होते याची माहिती पोलिसांनी काढून कृषी सेवा केंद्रासमोरील सलून चालक अविनाश सूर्यवंशी यावरती पाळत ठेवली होती. पोलीस आपल्यावर लक्ष ठेवून असल्याची कुणकुण लागल्यानंतर त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र पोलिसांनी त्यांचा खाका दाखवल्यानंतर त्यांनी दुचाकी दुरुस्तीचे काम करणारा अमोल कदम याच्या मदतीने कृषी सेवा केंद्रातील 9 लाखाची रक्कम चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून 5,80,000 रोकड जप्त केली आहे. शैलेंद्र खैरमोळे, MCN News, वैजापूर.